Ganung kasih hat, cah. Malah sangga bro, gay kuda rata, gudhar, undir kuda rato, bilar, wap kuda rato, duhe, hari wa, ani tuh mik kuda rata, garat, cah, pa, terasa pan. निवारा आपला आपला हा घटक पाहणार आहोत सांगा बरं या चित्रामध्ये काय दिसत आहे मांजर उंदीर मांजर दबा धरून काबर बसलेला आहे काय कारण तर ह्या बिळामध्ये ना उंदीर आहे हा पहा इथे वर दाखवलंय की नाही उंदीर हा बिळामध्ये हे बिळ आहे उंदराचं बिळ आहे हे आणि ह्या बिळामध्ये उंदीर आहे त्या उंदराची वाट पहा हे मांजर इथे दबा धरून बसलेलं आहे कारण मांजर उंदराला खाते आता या दुसऱ्या चित्रामध्ये हे कावळे काबर घाबरलेले आहे काय झालं असेल तर खाली इथं मांजर आहे त्या मांजराला पाहून कावळे घाबरले असावे का तर इथं झाडावर घरटी दिसत आहेत त्या घरट्यामध्ये अंडी आहेत पिल्ल आहेत आणि मांजर त्या घरट्याकडे पाहत आहे त्याला खाण्यासाठी पिल्ल हवी असावी त्यामुळं घाबरून हे कावळे असे फिरताना इथं दिसत आहे सांगा पाहू हे चित्र कशाचं आहे घरट आहे की नाही घरट खोपा खोपा म्हणतात त्याला सुगरणीचा खोपा बघा हा सुगरण पक्षी आहे हा खोपा आहे याला घरट असं म्हणतात मग मला सांगा बरं पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात कशापासून घरटी तयार करतात पक्षी घरटी बनवण्यासाठी गवत काड्या कापूस धागे दोरे अशा परिसरात मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करतात आणि घरटे तयार करतात आता या चित्रामध्ये पहा काय आहे बिळ दिसते की नाही मग सांगा मला ह्या बिळात कोणकोणते प्राणी बरं राहतात सांगा बिळामध्ये कोणकोणते प्राणी राहतात हां साप उंदीर घुशी हे प्राणी बिळात राहतात की नाही आता हे चित्र कशाचं आहे कोंबडी कोंबडा आहे की नाही आणि हे कशाचं चित्र आहे कोंबड्याच्या घराचं मग सांगा बरं पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात कुठे राहतात पाळलेल्या कोंबड्या त्यांची राहण्याची सोय कोण करत तर पाळलेल्या कोंबड्या त्यांना बनवलेल्या घरामध्ये राहतात त्यांच्या घराचं नाव काय असतं कोंबड्याच्या घराचं नाव काय असतं खुराडे आहे की नाही कोंबड्याच्या घराला खुराडे म्हणतात आणि त्यांची कोंबड्यांची राहण्याची सोय कोंबड्या पाळणारा मालक कोंबड्याच्या राहण्याची सोय करतो मग सांगा बरं घराची गरज कशासाठी असते घर का हवं तर घरामध्ये राहण्यासाठी सर्वांना आता माणूस माणसांना राहण्यासाठी घर हवं असतं माणूस स्वतःला राहण्यासाठी
घर बांधतो, बंगले बांधतो, मोठमोठ्या इमारती बांधतो. का बरं? गरज काय त्याची? तर ऊन, वारा, पाऊस, थंडी, कडाक्याची थंडी यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी घराची गरज असते. घरामध्ये ऊन लागत नाही, पावसाळ्यामध्ये पाऊस लागत नाही, आणि कडाक्याची थंडी असते तेव्हा जास्त थंडी घरामध्ये वाजत नाही, थंडी लागत नाही. आणि जंगलाच्या शेजारी राहणाऱ्या माणसांना जंगली प्राण्यांपासून त्रास होत नाही. रात्रीच्या वेळी चोरांपासून संरक्षण होतं. म्हणून घराची गरज असते. ज्याप्रमाणे माणसाला घराची गरज असते, त्याप्रमाणे इतर प्राण्यांनाही घराची आवश्यकता असते. म्हणून काही प्राणी स्वतःहून स्वतःचा निवारा तयार करतात, किंवा काही प्राणी सुरक्षित ठिकाणी स्वतःचा निवारा शोधतात. आता निवारा म्हणजे काय रे? तर निवारा म्हणजे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा. निवारा म्हणजे काय? तर संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा. बघा, खूप ऊन असतं, उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, तेव्हा आपण जर बाहेर रस्त्यावर थांबलं तर चालेल का? ऊन लागेल की नाही? मग घरात ऊन लागतं का? नाही लागत. भरपूर वारा असतो जेव्हा चक्रीवादळ येतो, तेव्हा रस्त्यावर फिरतात का रे माणसं? नाही. तर कुठे थांबतात? घरामध्ये थांबतात. मुसळधार पाऊस चालू असतो, तेव्हा रस्त्याने फिरतात का? नाही. तर घरात थांबतात. म्हणजे घर कशासाठी पाहिजे असतं? घराची गरज काय? तर संकटापासून बचाव करण्यासाठी. सुरक्षित जागा म्हणजे घर, निवारा. आसरा म्हणजे निवारा. स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी कोण कोणते आहेत सांगा बरं? जे प्राणी स्वतःसाठी निवारा बनवतात कोण कोणते प्राणी आहेत असे? पहा, काही पक्षी आहेत की नाही, स्वतःसाठी ते घरटी तयार करतात. परिसरातील काड्या, गवत, कापूस, धागे, दोरे, झाडांची पानं यांच्या साह्यानं पक्षी घरटी बनवतात आणि त्या घरट्यामध्ये अंडी घालतात. अंडी घालण्यासाठी त्यांना घरट्याचा उपयोग होतो. त्या घरट्यामध्ये नंतर त्यांची पिल्लं राहतात. पिल्लं लहान असतात, त्यांना उडता येत नसतं आणि त्यामुळं आणि इतर प्राण्यांपासून, अंडी खाणारे प्राणी, पिल्लं खाणारे प्राणी, इतर प्राण्यांपासून रक्षण होण्यासाठी म्हणून पक्षी झाडावर उंच ठिकाणी घरटं तयार करतात, घरटं बांधतात आणि त्या घरट्यामध्ये त्या प्राण्यांची अंडे असतात, पिल्लं असतात. आणि पिल्ल लहान असल्यामुळे पिल्ल खाणाऱ्या प्राण्यांपासून ते स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. त्यामुळं उंच ठिकाणी पिल्ल खाणारे प्राणी, अंडी खाणारे प्राणी पोहोचू शकत नाहीत. म्हणून चिमणी, कावळा अशा प्रकारचे प्राणी उंच ठिकाणी स्वतःची घरटी तयार करतात. आता या चित्रामध्ये पहा, कोणता पक्षी आहे रे? हा सुगरण आहे की नाही? ह्या
सुगरणीचा हा खोपा आहे. ह्या घरट्याचं नाव काय आहे? खोपा. सुगरणीचा खोपा. सुगरण पक्षी हा खूप सुंदर खोपा तयार करते, खूप सुंदर. आणि याला खोपा म्हणतात, सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हणतात. आणि हा खोपा ना पाण्याच्या ठिकाणी जी झाड असतात, उंच उंच काटेरी झाड असतात, त्या झाडावर उंच फांदीला सुगरण खोपा तयार करते. आणि ती फांदी पाण्यावर झुकलेली असते. मग अशा ठिकाणी अंडी खाणारे प्राणी तिथं पोहोचू शकत नाही आणि त्या सुगरणीची अंडी सुरक्षित राहतात. आता या चित्रामध्ये कोणता पक्षी दिसत आहे तुम्हाला? शिंपी. शिंपी माहिती आहे? हा, शिंपी काय करत असतो रे? कपडे शिवतो की नाही शिंपी? पण हा शिंपी पक्षी आहे. महापक्षी देखील स्वतःच घरट शिवतो. बघा, स्वतःच्या चोचीनं, हा स्वतःच्या चोचीनं हे स्वतःच घरट तयार करतो. एक झुडपामध्ये जरा थोड्या मोठ्या आकाराच्या पान असतात, त्या पानांच्या साह्यानं पान शिवून, वेलींच्या साह्यानं पान शिवून घरट तयार करतो. अशा प्रकारचं घरट तयार करतो आणि त्या घरट्यामध्ये स्वतःची पिल्लं ठेवतो तो आणि स्वतःच्या पिल्लाचं रक्षण करतो. आता हे पहा, कशाचं चित्र आहे? मधमाशी. मधमाशी काय करते? मधमाशीच्या घराला काय म्हणतात? तर मधमाशीच्या घराला पोळ म्हणतात की नाही? मधमाशीच पोळ. पहा, मधमाशीच पोळ कुठे असत रे? झाडावर उंच ठिकाणी मधमाशाच पोळ असत, असं लटकलेलं असत. आणि यामध्ये काय असत रे? काय ठेवलेलं असत मधमाशांनी? मध ठेवलेला असतो. मध, फुलांमधून आणलेला मध ठेवलेला असतो. आणि ह्या मधमाशांच्या घराचा आकार कसा असतो माहितीये? षटकोनी आकार असतो. छोटा छोटा असं भरपूर छोटी 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 घर असतात आणि मधमाशा पण भरपूर असतात. आणि त्या सगळ्यांच्या घरांना मिळून पोळ म्हणतात, मधमाशाच पोळ. आणि हे ना इमारतीच्या ठिकाणी पण असत. हा, उंच उंच इमारतीच्या उंच ठिकाणी पण मधमाशा पोळ तयार करतात. आणि झाडावर पण उंच उंच ठिकाणी पोळ तयार करतात. आणि त्यामध्ये त्या आपल्या घरामध्ये मध साठवून ठेवतात. या चित्रामध्ये पहा, उंदीर दिसते की नाही? हा उंदीर जमिनीमध्ये बिळ तयार करतो. उंदीर, घुशी असे प्राणी जमिनीमध्ये बिळ तयार करतात आणि त्या बिळामध्ये ते राहतात. जमीन उकरून ते जमिनीतली माती काढून बिळ तयार करतात आणि जमीन भुसभुशीत करून पोखरून उंदीर आणि घुशी त्यामध्ये राहतात. सिमेंटच्या इमारतीमध्ये सिमेंटची घरं असतात, तिथं मात्र त्या उंदीर आणि घुशींना स्वतःच बिळ तयार करता येत नाही. पहा, आता अशा प्रकारे आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्राण्यांचे निवारे, वेगवेगळ्या प्राण्यांची घरं. परंतु काही प्राणी असे असतात की त्यांना स्वतः घर तयार करता येत नाही, स्वतःच घर स्वतः तयार करता येत नाही, स्वतःचा निवारा स्वतः तयार करता येत नाही. ते आयता निवारा शोधतात. परिसरामध्ये ते आयता निवारा शोधतात. तुम्हाला माहित आहे आयत्या बिळात नागोबा ही म्हण माहित आहे की नाही तुम्हाला? आयत्या बिळात नागोबा असं कार्य म्हटलेलं आहे. तर नागोबा म्हणजे नाग, स्वतःच घर तयार करत नाही, स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही, तर तो दुसऱ्याच्या आयत्या बिळामध्ये राहतो. म्हणून एक म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. आता पहा, हे चित्र कशाचं आहे? कबुतरांचं. कबुतर दिसतात की नाही तुमच्या आजूबाजूला? कुठे असतात रे कबुतर? हा,
कबूतर स्वतः घरटी तयार करतात का? नाहीच करत. ही कबूतर ना, कबूतर पारवे जंगलामध्ये असतात आणि काही कबूतरे शहरामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कबूतरे दिसतात. मग ही ना इमारतीच्या उंच उंच ठिकाणी कपारीमध्ये जिथं त्यांना जागा भेटेल दोन्ही बिल्डिंग दोन्ही इमारतीच्या गच्चीवर अशा ठिकाणी जागा शोधतात ते आणि तिथं राहतात आणि तिथंच ती अंडी पण घालतात. आणि उंच उंच डोंगराच्या कपाऱ्यातून सुद्धा ती राहतात. चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? वाघ. वाघ स्वतःचं घर स्वतः तयार करतो का? नाही. तर वाघ, बिबटे, तरस यासारखे प्राणी गुहेत राहतात, डोंगराच्या गुहेत राहतात आणि तिथंच ते आपलं सर्व त्यांचे त्यांची पिल्लं आणि त्यांचा परिवार त्या गुहेत राहतो. या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? वटवाघूळ. बघा किती वटवाघूळ आहेत रे. हा आणि बघा कशी आहेत रे ती, झाडाला अशी उलटी टांगलेली आहेत. ही वटवाघूळ की नाही झाडावर उंच ठिकाणी अशी टांगलेली असतात. पहा ते काय स्वतःचा आयतान आयता निवारा शोधतात. ते स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाहीत. ते झाडाला अशी उलटी टांगलेली असतात दिवसभर अशी आणि रात्रीच्या वेळी ती बाहेर पडतात. काही जुन्या पडक्या इमारतीमध्ये जुन्या घरामध्ये वटवाघूळ राहतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वटवाघूळ, काही अंधाऱ्या गुहेमध्ये राहणारी वटवाघूळ असतात तर काही अशी झाडावर पण राहणारी वटवाघूळ असतात. माहित आहे का तुम्हाला? नाग वारुळात राहतो असे म्हणतात पण ते खरे नाही. हे वारुळाचे चित्र आहे. वारुळ कोण तयार करत? वारुळ कोणाचं घर असत? तर वारुळ हे मुंग्यांचं घर असत. मुंग्या वारुळ बनवतात. छोट्या छोट्या मातीच्या कणांपासून मुंग्या वारुळ तयार करतात आणि नाग मात्र आयत्या बिळात राहतो. आयत्या बिळात नाग होगा. नाग स्वतःचं घर स्वतः बनवत नाही. मुंग्या मात्र स्वतःसाठी वारुळ बनवतात. आता पाळीव प्राण्यांचा निवारा पाहूया. माणसं प्राणी पाळतात. माणसांना प्राण्यांचा उपयोग होतो. अनेक प्रकारे अनेक प्राण्यांचा माणसाला उपयोग होतो. मग त्या प्राण्यांचा निवारा कशा प्रकारे असतो पाहूया आपण. पहा गाय. माणसे गायी पाळतात. गाय, म्हैस, बैल पाळतात की नाही? मग त्यांना कुठे ठेवतात? तर त्यांना राहण्यासाठी गोठे बांधतात आणि त्या गोठ्यामध्ये गाय, म्हैस, बैल असे पाळीव प्राणी ठेवतात. गायीच्या निवाऱ्याला, गायीच्या घराला गोठा म्हणतात. कोंबडी. कोंबडी पहा. कोंबड्या कुठे राहतात? तर कोंबड्याच्या घराला, कोंबड्याच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. कोंबड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात? खुराडे. आणि जे लोक कोंबड्या पाळतात ते कोंबड्यांना राहण्याची सोय करतात, खुराडे तयार करतात. कशाचं चित्र आहे हे? घोडा. घोडा कुठे राहतो? घोड्याच्या घराला काय म्हणतात? तबेला. घोडा कुठे राहतो? तबेल्यात राहतो. अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी निरनिराळ्या त्यांच्या निवाऱ्यामध्ये राहतात. आपण काय शिकलो? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही
ही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो.